नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्व नवीनच्या विद्यार्थ्यांचं आपल्या या व्हिडिओ तासिकेमध्ये हार्दिक स्वागत। तर विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओ तासिकेमध्ये आपण इतिहासाचा अभ्यास करत होतो आणि या इतिहासाच्या आपण अभ्यासामध्ये चौथं प्रकरण जे आहे त्याच्यावर आपण चर्चा करत होतो आणि ते म्हणजे प्रकरण चौथे आर्थिक विकास। आणि मागच्या तासिकेमध्ये आपण आर्थिक विकासाची पार्श्वभूमी काय आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा केलेली होती। तर आज आपण आर्थिक विकास साध्य करण्यासाठी ज्या उपाययोजना केलेल्या होत्या किंवा नवीन धोरण जी सरकारने आखलेली होती त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक भाग म्हणजे पंचवार्षिक योजना। आर्थिक विकास साध्य करण्यासाठी किंवा आर्थिक विकासाचं ध्येय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पंचवार्षिक योजना राबवण्यात आलेल्या होत्या। आणि या पंचवार्षिक योजना म्हणजे पाच वर्षांचा कालावधी निश्चित करून डोळ्यासमोर पाच वर्षाच्या कालावधी नंतरचे उद्दिष्ट समोर ठेवून उपाययोजना धोरण आखलेली होती, त्याला आपण पंचवार्षिक योजना म्हणतो। आणि या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण आज आजच्या व्हिडिओ तासामध्ये पहिली पंचवार्षिक योजना याचा अभ्यास करणार आहोत। कारण कालच्या तासिकेमध्ये आपण चर्चा केलेली होती की पंचवार्षिक योजना हे पाच वर्षाची असते आणि त्याच्यानंतरची पुढची जी पंचवार्षिक योजना आखण्यात आली त्यावेळेची उद्दिष्ट ध्येय वेगळे होते। म्हणजेच काय, तर आपण जी पहिली पंचवार्षिक योजना आखली त्याच्यामध्ये ध्येय उद्दिष्ट प्राप्त झाल्यानंतर दुसरी आखली आणि त्याच्यानंतर त्याचे ध्येय उद्दिष्ट वेगळे होते। असे प्रत्येक पंचवार्षिक योजनेचे वेगवेगळे उद्दिष्ट ध्येय होते आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्या योजना राबवल्या गेल्या किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्याच्यावर भर देण्यात आली। आज आपण आजच्या या व्हिडिओ तासिकेमध्ये आपण आज पहिली पंचवार्षिक योजना याच्याबद्दल चर्चा करणार आहोत। कारण या योजना मुळात आपला आर्थिक विकास साध्य करण्यासाठी राबवलेल्या होत्या किंवा या पंचवार्षिक योजनेची आखणी करण्यात आलेली होती। तर पहिले जी पंचवार्षिक योजना होती मग त्याच्यामध्ये आता आर्थिक विकास वाढवण्यासाठी कोणत्या क्षेत्रावर आपण भर दिला होता किंवा कोणत्या क्षेत्रांना आपण त्याच्यावर फोकस केलं होतं, लक्ष दिलं होतं, ते आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। तर बघा, पंचवार्षिक योजना आणि पहिली जी पंचवार्षिक योजना होती ती 1951 ला सुरुवात झाली होती। म्हणजे पंचवार्षिक योजनेची सुरुवातच 1951 पासून झाली आणि मग पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी पाच वर्षाचा असल्यामुळे 1951 ते 1956 हा पाच वर्षाचा कालावधी हा पहिल्या पंचवार्षिक योजनेचा होता। आणि मग या पहिल्या पंचवार्षिक योजनेवर काही क्षेत्रावर काही क्षेत्रामध्ये भर देण्यात आला होता, काही क्षेत्रामध्ये आपण जास्त प्रमाणात गुंतवणूक खर्च केलेला होता ज्याच्यामुळे आपला आर्थिक विकास साध्य करता येईल। तर आता त्याच्यामध्ये कोणत्या मुद्द्यावर कोणत्या घटकावर भर दिला होता ते आपण पाहू। तर पहिला आपला शेतीवर भर, शेतीवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला कारण भारताचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे। भारतामध्ये बहुतांशी लोक हे शेती व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत। आजही कृषी ही भारतीय अर्थव्यवस्थेच्या पाठीचा कणा आहे असं म्हणतो आपण। आणि म्हणून जोपर्यंत आपण शेतीचं उत्पन्न वाढवणार नाही तोपर्यंत आपण आर्थिक विकास साध्य करू शकणार नाही। आणि म्हणून पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये शेती क्षेत्रावर भर दिला गेला, शेती क्षेत्रावर जास्त मोठ्या प्रमाणात खर्च केला गेला कारण पायाभूत सुविधा आपल्याला वाढवल्या पाहिजे। कारण शेती उत्पन्न वाढले तर आपलं आर्थिक उत्पन्न वाढेल, त्याचबरोबर आयात निर्यात वाढेल, त्याचबरोबर शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभा करता येतील आणि एकंदरीत आर्थिक विकास साध्य करता येईल। आणि म्हणून पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये शेती क्षेत्रावर जास्त मोठ्या प्रमाणात लक्ष दिलं गेलं, खर्च केला गेला। त्याच्यानंतर दुसरा आहे सामाजिक विकास। विद्यार्थी मित्रांनो, किती जरी आर्थिक विकास साध्य करत असलो आपण किंवा करणार असलो, किती जरी आर्थिक विकासाचं ध्येय समोर ठेवला असेल तर सामाजिक विकास हा सुद्धा सर्वात महत्वाचा आहे। कारण समाजातील लोकांचं राहणीमान उंचावलं पाहिजे, शिक्षणाच्या सुविधा त्यांना मिळाल्या पाहिजेत, आरोग्याच्या सुविधा त्यांना मिळालेल्या पाहिजेत। आणि मग सामाजिक विकास चहूबाजूनं सामाजिक विकास होणं गरजेचं आहे। नुसतं आपण आर्थिक विकास साध्य करून आपल्याला प्रगती केली असं म्हणता येणार नाही, कारण सामाजिक विकास सुद्धा महत्वाचा होता। आणि त्यामुळं पहिल्या पंचवार्षिक योजनेत सामाजिक विकासावर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात भर दिला गेला, त्याच्यावर लक्ष दिलं गेलं। आणि म्हणून सामाजिक विकास करायला सुद्धा करणं सुद्धा उद्दिष्ट पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण ठेवलेलं दिसत। तिसरं आहे जलसिंचनावर भर। कारण मी आता तुम्हाला म्हणालो किंवा आपण आता पहिला मुद्दा शिकला की शेतीवर भर दिला गेला,
पण भारतातील शेतीचा जर आपण अभ्यास केला तर जास्तीत जास्त शेती ही कोरडवाहू आहे, कोरडवाहू शेती आहे, त्याचबरोबर निसर्गावर अवलंबून आहे। आणि जोपर्यंत त्याला जलसिंचनाच्या सुविधा पुरवत नाही आपण, तोपर्यंत शेतीचा विकास होणार नाही किंवा त्याच्यामध्ये उत्पन्न वाढणार नाही। हे गोष्ट लक्षात आल्यानंतर पहिल्याच पंचवार्षिक योजनेमध्ये शेतीवर आपण भर देतोय, त्याचबरोबर आपण त्याच्यानंतर त्याच्या जलसिंचनाच्या सुविधेचा विचार केला पाहिजे। आणि म्हणून पहिल्या पंचवार्षिक योजनेवर जलसिंचनावर सुद्धा भर दिला गेला, कारण जोपर्यंत आपण जलसिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत आर्थिक विकास होणार नाही, शेतीमध्ये उत्पन्न वाढणार नाही। आणि म्हणून पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये जलसिंचनावर भर दिला गेला। त्याचबरोबर पूर नियंत्रण, आता काही नैसर्गिक आपत्ती येतात, मग त्या नैसर्गिक आपत्ती मधले एक पूर आहे आणि बऱ्याच वेळेस पुरामुळे जीवित हानी होते, वित्त हानी होते, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होत, आणि ही एक लोकांवर आलेली आपत्ती आहे। आणि मग त्याचबरोबर काय करता येईल पूर नियंत्रणासाठी, याच्या उपाययोजना पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून आपल्याला वित्त हानी, जीवित हानी किंवा शेतीचं होणार नुकसान टाळता येईल, जी आपली आर्थिक हानी होणार आहे त्याला आपल्याला सुरक्षित ठेवता येईल। म्हणून पूर नियंत्रण याच्यावर सुद्धा पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये भर दिलेला दिसतो किंवा याच्यावर खर्च केलेला दिसतो। त्याचबरोबर ऊर्जा साधने निर्मिती, की आपण विजेचा वापर खूप कमी करतो, त्याचबरोबर विजेचा वापर वाढला पाहिजे, उद्योगधंदे वाढले पाहिजे, त्याच्यासाठी वीज निर्मिती करणं, वीज निर्मिती साधनाची साधनाचा उपयोग करणं, निर्मिती करणं, त्याचबरोबर ऊर्जेचा स्रोत वाढवणं, हे पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये ध्येय ठेवण्यात आलेलं होतं। कारण ऊर्जा निर्मितीचे साधनं निर्माण करणं, ऊर्जेचे स्रोत निर्माण करणं आणि त्याचा वापर करून उद्योगधंदे वाढवणं गरजेचं आहे, कारण त्याच्याशिवाय आपण आर्थिक प्रगती करू शकणार नाही, आर्थिक विकास साध्य करू शकणार नाही। आणि म्हणून ऊर्जा निर्मिती साधने किंवा ऊर्जेची निर्मिती, मग ते अणुऊर्जा असेल त्याचा सुद्धा आपण उपयोग उद्योग कारखाने किंवा ऊर्जा निर्मितीसाठी करू लागलो, औष्णिक विद्युत केंद्र आहे असे त्याच्यामध्ये नवीन निर्माण करणं, ऊर्जेचं क्षमता वाढवणं, हे या ठिकाणी पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये वाढवलेलं आपल्याला दिसतं। त्याचबरोबर उद्योगावर व वाहतुकीवर भर, जास्तीत जास्त उद्योग आपण सुरू केले, उद्योगामधून आपल्याला उत्पन्न मिळू शकतं, आपण आयात निर्यात करू शकतो। आणि पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये उद्योगधंदे कसं वाढतील, त्याचबरोबर त्याच्यामध्ये वाहतुकीचे साधनं, वाहतुकीच्या सोयी कसं होतील याच्यावर सुद्धा भर दिलेला आहे। कारण उद्योग व्यापार वाढला तर वाहतूक त्याच्यासोबत येतेच, कारण निर्मिती निर्माण झालेला माल, प्रोडक्ट झालेला माल आपल्याला मार्केटपर्यंत पोहोचणं किंवा कच्च्या मालाचा आपल्याला उद्योग कारखान्यापर्यंत पोहोचणं यासाठी वाहतूक ही खूप महत्वाची आहे। त्याचबरोबर काही जी आहे कारखान्यातला माल निश्चित वेळेला एका ठराविक कालावधीमध्ये आपण मार्केटमध्ये घेऊन गेलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी उद्योगधंदे व्यापार वाढ आणि त्याचबरोबर वाहतुकीवर वाढ, वाहतुकीची जी काही सुविधा आहे त्याच्यामध्ये सुविधा निर्माण करण्यावर भर दिलेला आपल्याला पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये दिसून येतो। त्याचबरोबर शिक्षणावर भर, कारण शिक्षण ही खूप माणसाची आणि काळाची गरज आहे, कारण शिक्षणाशिवाय आपल्याला कुशल मनुष्यबळ मिळणार नाही, तंत्रज्ञानाचा विकास करता येणार नाही किंवा तंत्रज्ञानाचा वापर करता येणार नाही, उद्योगधंदे व्यापार असतील, आर्थिक विकास असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शिक्षणाशिवाय आपण परिपूर्ण होणार नाही किंवा आपल्याला कुशल मनुष्य मिळणार नाही, कुशल कामगार मिळणार नाही, आपण नवनवीन निर्मिती करू शकणार नाही, नवीन तंत्रज्ञानाचा वापर आपण करू शकणार नाही। आणि म्हणून शिक्षण हे सर्व गोष्टीचा पाया आहे आणि त्याच्यावर सुद्धा भर दिलेला आपल्याला या पंचवार्षिक योजनेमध्ये दिसून येतो। त्यानंतर आरोग्य सेवावर भर, कारण आरोग्य हे सुद्धा खूप महत्वाचं आहे। आणि म्हणून पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्या आरोग्याच्या सुविधा ज्या आहेत त्याच्यावर भर दिलेला दिसून येतो, कारण आपला आर्थिक विकास किती जरी होत असला तर आपल्याला आपल्या आरोग्य असणं महत्वाचं आहे किंवा त्याच्या सुविधा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे किंवा कमी खर्चामध्ये आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होणं गरजेचं आहे। आणि मग पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सामान्य लोकांचा विचार करून आरोग्य हे खूप महत्वाचा घटक आहे माणसाच्या जीवनामध्ये, आरोग्य संपन्न आपण असलं पाहिजे, कारण आरोग्य चांगलं असेल तरच आपण आपलं राष्ट्र बळकट होईल, मजबूत होईल। आणि म्हणून आरोग्याच्या सुविधेवर सुद्धा पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये भर दिलेला आपल्याला दिसून येतो।
ही पहिले 1951 ते 1956 या कालावधीमध्ये आयोजित आखणी केलेल्या पहिल्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्ट होती। मग त्याच्यामध्ये शेतीवर भर असेल, सामाजिक विकास, जलसिंचनावर भर, गोळनियंत्रण, ऊर्जा साधन निर्मिती, उद्योगधंद्यावर भर व वाहतुकीवर भर, शिक्षणावर भर, आरोग्याच्या सेवा सुविधावर भर, तर ही आपल्या पहिल्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्ट होती। विद्यार्थी मित्रांनो, आपण आज ही पहिली पंचवार्षिक योजना अभ्यासलेली आहे या ठिकाणी। आता पुढील तासिकेमध्ये आपण दुसरी पंचवार्षिक योजना आपण अभ्यासू। आपण या ठिकाणी थांबू। धन्यवाद।